नमस्कार मित्रांनो लॉ इन मराठी चॅनलवर आपलं स्वागत आहे मित्रांनो जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराठी येथे मराठा समाज जे आंदोलन करत होते त्यावर पोलिसांनी लाठीचार्ज केलेला आहे पोलिसांनी आंदोलकावर केलेला लाठीचार कितपत योग्य आहे किंवा लाठीचार्ज करणं कायदेशीर की बेकायदेशीर या सर्व बाबींचा आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर प्रेस करा जेणेकरून आमचे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील तर तर मित्रांनो थोड्या उशीर न करता व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो पोलीस लाठीचार्ज करू शकतात का याचं उत्तर आहे होय पण लाठीचार्ज करण्यासाठी पोलिसांना काही नियम दिलेले आहेत ते नियम पाळूनच लाठीचार्ज करता येतो पोलिसांनी लाठीचार्ज करू शकतात पण असा लाठीचार्ज केव्हा कोणत्या करण्यासाठी आणि कसा व किती प्रमाणात याचे काही कायदे व नियम दिलेले आहेत नियमाचा भंग करून पोलिसांनी लाठीचार्ज केला तर तो लाठीचार्ज बेकायदेशीर असतो मित्रांनो लाठीचार्ज करण्यासाठी नियमक काही नियम व मानक काय आहेत यासंबंधीची माहिती आपण पुढीलप्रमाणे पाहू मित्रांनो संयुक्त राष्ट्रसंघ अर्थात युनायटेड नेशन याने ह्युमन राईट्स स्टँडर्ड अँड प्रॅक्टिस फॉर द पोलीस या नावाने एक दस्तावेज प्रकाशित केला होता यात त्यांनी हाऊ टू यूज ऑफ फोर्स या आ, नावाने एक प्रकरण आहे यात पोलिसांनी बळाचा वापर का किती आणि कसा व केव्हा करावा आणि केव्हा करू नये याविषयीची सविस्तर माहिती दिलेली आहे आपला देश हा संयुक्त राष्ट्र संघाचा सभागृह असल्यामुळे मानवी हक्काविषयीचे नियम आपल्या देशातील पोलिसांनाही लागू आहेत मित्रांनो पोलिसांनी पोलीस लाठीचार्ज कधी करू शकतात यासंबंधीची आपण माहिती पाहू मित्रांनो असामान्य परिस्थितीमध्ये हे लाठीचार्ज करू शकतात असामान्य परिस्थितीमध्ये वाजवी व वा उचित कारणासाठी आणि योग्य ती मर्यादा पाळून व्यक्ती किंवा जमावाच्या विरोधामध्ये पोलिस बळाचा वापर करू शकतात म्हणजेच पोलीस अमर्याद व क्रूरपणे लाठीचार्ज करू शकत नाही कायदा असा सांगतो की पोलिसांना लाठीचार्ज करता येतो पण खुली छूट किंवा मोकळीक नसते संसर्गजन्य रोग परिस्थितीत काही व्यक्ती संचारबंदीमुळे जर बाहेर निघत असतील तर अशा व्यक्तीवर जर लाठीचार्ज करायचा असेल तर तो मर्यादितमध्ये त्याला करावा लागतो म्हणजेच संचारामुळे बहुसंख्य व्यक्तींचा जीव धोक्यात येऊ शकतो म्हणजेच लॉकडाऊन किंवा संचारबंदी घोषित करावी लागते अशा परिस्थितीला आपण असामान्य परिस्थितीमध्ये म्हणतो अशा परिस्थितीत नियम व कायद्याचा भंग करणाऱ्या व्यक्तीविरोधात पोलीस लाठीचार्ज करून करू शकतात परंतु नियम पाळून हे लाठीचार्ज करावा लागतो पण हा वाजवी कारणासाठी व योग्य त्या मर्यादितच करावा लागतो जर एखादी व्यक्ती संचारबंदी किंवा लॉकडाऊन वाजवी कारणाशिवाय बाहेर फिरून कायद्याचा भंग करीत असेल तर प्रथमदर्शनी दोषी असल्यास अशा व्यक्तीला कायद्याची भंग कायद्याची भंग समज येईल इतपत मारू शकतात पोलीस अमर्याद क्रूरपणे मारू शकत नाही मित्रांनो पोलिसासमोर जर एखादा व्यक्ती हतबल झाला व श्रमाचना करीत असेल तर अशा व्यक्तीला क्रूरपणे मारणे हे देखील बेकायदेशीर आहे कारण बलप्रयोग करताना पोलिसांकडून कमीत कमी नुकसान व कमीत कमी दुखापत झाली पाहिजे हे सूत्र पोलिसांनी लाठीचार्ज करताना हे सूत्र वापरले पाहिजे तसेच मित्रांनो जर तुम्हाला लाठीचार्जमध्ये जर क्रूरपणे पोलिसांनी मारला असेल किंवा मा तुम्हाला गंभीर दुखापत झालेली असेल तर त्या पोलिसाविरोधात तुम्ही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे तुम्ही तक्रारही दे करू शकतात तसेच तुमच्या विभागातील पोलीस तक्रार प्राधिकरण या कार्यालयाकडे तुम्ही तक्रार करू शकता तसेच, तसेच राज्य मानवी हक्क आयोग यांच्याकडेही तक्रार करू शकता तर मित्रांनो आपण थोडक्यामध्ये पोलिसांनी लाठीचार्ज केला तर त्याची तक्रार कुठे करावी व लाठीचार्ज कधी करता येतो व किती प्रमाणामध्ये करावा या संबंधीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे मित्रांनो आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की सांगा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद